एक दस साल में जाने हैं एंड बोलने का आगे लगा अभी शायद आप कुछ से बोलने का मार्ग तापन की आरती तापन करो परमात्री जो है शास्त्र में आगे कुछ सुंदर आरती है Thank you.
Yeah.
जन्माला आलो आहोत ह्या जन्मामध्ये
मध्ये जन्माला आलो की आपण वासना प्रगट होतो. म्हणजे वासना जी आपली प्रगट होती मागच्या जन्मात त्या वासनेने आपण जन्माला आलो. त्याच्यामध्ये काय असतं 75% पृथ्वी आणि पा हे तत्व असतात. म्हणजे पंचमहाभूत तत्व आहे. त्या पंचमहाभूत तत्वामध्ये पृथ्वी आणि पा 75% म्हणजे देही शक्ती आपली 75%. त्याच्यानंतर तीन जे उरलेले तत्व आहेत ते वायू आणि आकाश 25% म्हणजे आत्मिक शक्ती 25% हे असं जर असेल तर आपलं जीवन सरळ सरळ व्यतीत होत नाही. आपल्याला अनेक अडचणी येतात, दुःख कष्ट संकट भोगावे लागतात, अनेक प्रकारचे विषय त्याला फेस करणार, हे सगळं आपण होत असते आणि केवळ अभ्यास असेल. म्हणजे याच्यामध्ये काय असेल, बुद्धी जी असते बुद्धी ही प्रमुख असते वास्तव बरोबर. म्हणजे सगळ्यांनी डिसिजन घेताना बुद्धी बुद्धीही घेतला, बुद्धीचं प्राबल्य जास्त असते आणि त्याच्यामुळे जो सारा सारा विचार करायचा असतो आपल्याला जन्माचा किंवा रोजच्या व्यवहारामध्ये वापरांचा आपल्याला जे भान ठेवायचं असते ते भानच असते. म्हणजे आपण असं म्हणायला लागतो की देवानं आपण वागत असतो म्हणजे माहित असते की हे असं म्हणा बरोबर नाहीये, तरी आपल्याकडून घडत असते, आपण घडत असते. का आपल्याकडे घडत असते? कारण मनाचा विकास नाही, बुद्धीचा विकास झालेला आहे फक्त. म्हणजे माणसाला जन्माला घातलं देवानी तर बुद्धी हे जास्तीचं माध्यम आपल्याला दिलेलं. इतर प्राण्यांमध्ये आहे काल पहिला आपण सांगितलं इतर प्राणी जे जन्माला येतात कसे येतात की बाबा ते जे पंचतत्व असतात त्यांच्या गतीमुळे जन्माला येतात आणि प्रत्येक प्राण्यामध्ये ती गती पण जास्त असते, प्रमाण पण जास्त असते. माणसामध्ये सगळ्या स्टँडर्ड प्रमाण आहे आणि त्याच्यासोबत बुद्धी आपल्याला दिली की बुद्धी जास्त काम करत असते. या बुद्धीचा विकास व्हायला पाहिजे असं ईश्वराची इच्छा असते आणि त्या बुद्धीचा विकास स्थित्यंतर मनामध्ये व्हायला पाहिजे. मनाचं स्थित्यंतर कशा व्हायला पाहिजे? चित्तामध्ये. आणि चित्ताचं स्थित्यंतर सगळ्या शेवटी अहंकार म्हणजे अहंकार. ही अवस्था आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. पण कर्मगतीमुळे आणि इतर दोषांमुळे आपल्याला ते काही आपल्या शरीर होत नाही, पुन्हा पुन्हा तेच आपण करत जातो आणि पुन्हा आपले कर्म वाढत जातो. पुढचा जन्म अजून आता इथे होते काय की आता आपण वासनेकडे जन्माला आल्यावर काहीतरी आपलं पूर्वसंचित आहे जे आपल्यासोबत गुरु वगैरे जे येत असते त्याच्यासोबत ते आले आहे. पूर्वसंचित आपल्यासोबत आलेला आहे आणि ह्या पूर्वसंचितामुळे आपल्याला गुरु भेटतात आणि गुरु भेटल्यावर गुरु काय करतात? सगळ्यात पहिले आपलं स्कॅनिंग करतात. आपण जेव्हा कामगाराला केंद्रावर येतो त्यावेळेस आपलं स्कॅनिंग होते आणि त्याच्यामध्ये जे गुरु पाहतात की काय दोष आहे काय नाही ते सगळ्याचं सर्वप्रथम ते आपल्याला विमोचन करू शकतात. म्हणजे तीन दीक्षा देतात आपल्याला माहिती आहे, नामस्मरण दीक्षा, उपासना दीक्षा, अनुग्रह दीक्षा. तीन दीक्षा देतात, त्या दीक्षेतून आपले विमोचन होतात, वंश विमोचन, कर्म विमोचन, ब्रह्मोचन हे होतात. म्हणजे त्या दीक्षा आपल्याला कशासाठी पाहिजे होत्या की पुढे जाण्यासाठी आपल्याला आपण विकास करून घेण्याची दीक्षा देतात. म्हणजे विकास नाही होत नाही आपल्या दीक्षा त्याच्यामध्ये खर्च होतात आणि विमोचन झाल्यावर त्या दीक्षा त्याच्यामध्ये खर्च. पुढचा जो विकास आहे तो आपल्याला होत नाही, तो करण्यासाठी दादा पण आपल्याला उपासना देतात आणि गुरु दीक्षा कारण दीक्षा देतात. म्हणजे गुरु भेटण्यावर ह्या जन्मामध्ये दादा आपल्याला इच्छा पडतो
एक दो तीन चार भरपूर आहेत. त्याच्यामध्ये जे पहिलं आहे ते देही फल आहे, म्हणजे जे आपल्या होळीचं असं सगळ्यात पहिलं फळ जे असतं ते देही फळ असतं. त्याच्यानंतर जे असतं ते आत्मी फळ आहे, आणि त्याच्यानंतर कर्म फळ आहे, जे आपण सगळं आपण माणसं कर्म करून राहिलो असतो ते कर्म फळ आहे. ह्या कर्मवलयामध्ये आपली तरतूद असते आपलं जीवन जगण्याची. म्हणजे हे कर्म देऊन आपल्याला विश्वास दाखवतो की आपली जी हे आहे म्हणजे संतती संपत्ती विद्या आरोग्य जीवनायुष्य हे सगळं सुरू व्यवस्थितपणे पार पाडावं आणि आपण आपली पुढची व्यवस्था प्राप्त करून द्यावी याची तरतूद करून ह्या कर्मवलयामध्ये आपल्याला कर्म पाठवलेलं असतं जे बांधलं. त्याच्या गुरुवलय म्हणजे हे जे गुरुवलय आहे ते सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्या जवळ असतात एक दोन तीन आणि गुरु म्हणजे आपल्यापासून अनेक गोष्ट दूर असत. आता याच्यामध्ये काय असेल जे गुरु म्हणजे आहे आपल्याच्या म्हणजे आपण काय करायला म्हणजे परमेश्वराची इच्छा अशी आहे की हे गुरु म्हणजे जे आहे हे गुरु म्हणजे आपल्या देवी मुलांच्याही आत्मा जागरण म्हणजे पहिलं जे आहे ते देवी कळ्याचे आत्मचे गुरुवलय करायला किंवा उपास करायला. हे गुरुवलय म्हणजे काय आपण जी अनेक धर्मांमध्ये जी काही ज्या कोणत्या धर्मामध्ये जन्माला आलो असतो जे कुठे जे कोणत्या दैवत आपण पूजन केलं असतं त्या कितीही उपासना आहे त्याची काही ना काही आपल्याला फळ भेटत असतं. ते सगळं पुण्य आपण गोळा करत आलेलं असतं ते गुरुवलयामध्ये. हे गुरुवलय आपल्याला ह्या देवी कुळाच्या आत्मने धारण करून घ्यायचं असते ह्या जन्मात. म्हणजे ते आपल्याला तसं कर्तव्य करायचं की गुरुवलय आता आपल्या देवी कुळाच्या आत्मने आलं पाहिजे. ते कशाने येईल तर अनेक प्रकारच्या ज्या शास्त्रामध्ये ज्या काही विधी सांगितलेल्या आहेत त्या विधी करण्याचे वलय आत्मने येईल पण आपण ते करू शकत नाही. आपल्यामध्ये एवढं ताकदच नाही ते करायचे. ते वलय आपल्याला जेव्हा आपण दादांकडे येतो ते म्हणजे आपल्याला दादा इथे आत्मने सगळ्यात खाली म्हणजे आपल्या शरीराभोवती धारण करून येतात. म्हणजे आता आपल्या सगळ्यांच्या शरीराभोवती सगळे पल्ल बल जे आहे ते गुरुबलय म्हणजे उपासना बलय. आता या बलयाचं कारण काम काय असेल की जे काही कर्म आपल्याला दिलेलं आहे त्या कर्माचा उपयोग आपल्या जीवनाच्या विकासासाठी व्हायला पाहिजे. आपलं जीवन व्यवस्थितपणे व्यतीत व्हायला पाहिजे याच्यासाठी या कर्माचा उपयोग असतो. तर हे जे कर्म त्याच्यानंतर देही बल आहे आणि देही बल म्हणजे आर्थिक बल आहे देही बल आहे आणि कर्म बल आहे. ते कर्म फिल्टर होऊन आपल्यापर्यंत त्या आर्थिक बलातून पोहोचते आणि त्याच्यामुळे जीवन सुरळीत होते. हे झालं आपण जेव्हा गुरु मार्गामध्ये येतो त्याची त्यावेळेसची जी विकसित अवस्था आपली होत चालायची. त्याच्यानंतर आपली जी पुढची पिढी जन्माला येते त्या पुढच्या पिढीमध्ये असं व्हायला नको असं परत परत जे दुःख आपल्या वाटेला आले ज्या अडचणी आपल्या वाटेला आलेल्या आहेत त्या अडचणी पुन्हा त्या मुलाच्या त्या अपत्याच्या वाटेला यायला नको. त्याच्यासाठी म्हणून मग दादांनी काय केलं आहे आपल्याला ओंकार साधना दिलेली आहे. तर बालकांमध्ये ज्या सगळ्यात सुरुवातीला जी त्यांची अवस्था असेल म्हणजे सगळ्यात आधीपासून आपल्याला दादांनी सांगितलं गर्भावस्थेपासून त्याच्यावर संस्कार करायचे आहेत अगदी सुरुवातीपासून. म्हणजे दोन प्रकारचे संलग्न आपल्याला दादांनी केले आहेत आपल्या पिढीला मध्ये घडवण्यासाठी दोन प्रकारचा. एक म्हणजे ज्ञान संलग्न आणि एक गर्भावस्थेमध्ये जी संवेदना केली जाते ती संवेदना. त्या संवेदनेमुळे काय होते जी गर्भावस्थेमध्ये दिली जाते त्या संवेदनेमुळे काय होते गुरुशक्ती जी असते ती मातेच्या याच्यामधून म्हणजे सध्या त्या स्त्रीला ज्या संवेदना दिल्या जातात त्याच्यामधून तिच्या रक्तामध्ये ती गुरुशक्ती राहते आणि त्या रक्तातून जी नाळ त्या बालकाला सोडलेली असते त्याच्यातून ती गुरुशक्ती त्या बालकामध्ये राहते. म्हणजे अशा प्रकारे तो गुरु अंश म्हणून जन्म आहे. म्हणजे की गुरुशक्ती जन्मभर त्याच्यामध्ये धारण करतो. आता याच्यामध्ये बालक
जे सुरू झाला
की माझा जीव असा तळपण लागली हे घेणारे जे माणसं आहेत इतक्या दुःखाने भिडले यांचं दुःख दूर करा. तुम्ही यांचं दुःख दूर करा महाराज. माझ्या हे पाहणार दादा म्हणाले की लहान मोठी मोठा खास घेऊन तू तुझा कामगार जेव्हा योग्य लागले योग्य साधन असेल त्यावेळेस तुला हे सगळं कळेल काय. मग हळूहळू दादांनी मानवी दुःखाचा अभ्यास केला आणि 13 प्रकारचे दुःख दादाने सांगितले माणसाच्या जीवनामध्ये येतात. म्हणजे त्याच्यामध्ये संपत्ती नाश, संपत्ती नाश, विद्या नाश, वंश दोष, अनेक बाधा वगैरे सगळं गुणानुबंध सावकारी किंवा आता यांचे सांगितले की माता पित्याच्या पश्चात मुलाचा मुलाचा भाग्योदय किंवा माता पिता असताना तो कळतच फक्त भाग्योदय असल्याने भरवाड असणे हे सगळं सगळं जे असते आपण पुढच्या जीवनामध्ये पाहतो सगळे उत्तम असे सगळ्यांचा अभ्यास दादाने केला आणि इतका सूक्ष्म अभ्यास केला आणि तो अभ्यास करून त्याच्यावर एक एक त्यांनी त्यांना जशी जशी बाबांची आज्ञा होत गेली त्या त्याप्रमाणे त्यांनी विमोचन केले दीक्षा दिल्या. दीक्षा आपल्याला माहिती आहे कोणत्या कोणत्या दीक्षा आहे आता पण सांगितलं जाते उपासना दीक्षा नमस्कार दीक्षा अनुदान दीक्षा गुरु दीक्षा कारण दीक्षा आणि महाराण नमस्कार ह्या सगळ्या दीक्षा आपल्याला माहिती त्याच्यासोबत म्हणजे ही जी हे जे लोक आहेत की हे असे जन्माला येतात वास्तव परत आणि आपला जन्म फुकट घालवला काही त्या जन्माला हवा नाही आहे केवळ फुकट घालवला आहे नुसतं खाणे पिणे ऐकार करणे आणि पुढच्या आपल्या पिढीची तरतूद करणे मुलं बाळा आणि शेवटी मरून जाणे एक दिवशी म्हणजे इतकं इतकं म्हणजे पशुपक्ष्यांसारखं जीवन हा माणूस जगतो आहे. मग त्याच्यासाठी असा पुढे होतो म्हणून तो या दीक्षेमध्येच दादांनी पुढच्या पिढीसाठी उपनयन दीक्षा दिली. मात्र उपनयन दीक्षा देताना काय केली किंवा आज सगळ्या जातीचे सगळ्या समाजातले लोक शिकतात आहे सगळेच जण शिकत आहे. आता काही कोणाच्या एकाची मक्तेदारी राहिली नाही म्हणजे सगळ्यांना पूर्ण ईश्वराचा म्हणजे स्वतःला डेव्हलप करण्याचा सगळ्या स्वतःला स्वतःचा विकास करून घेण्याचा सगळ्यांनी आता आपली ह्या आधुनिक युगामध्ये तसं हे झालेलं आहे. प्रत्येकाला ईश्वराला प्राप्त करण्याची ईश्वराच्या जवळ राहण्याची प्रत्येकाला अधिकार आहे. मग दादांनी काय केली उपजन दीक्षा सगळ्या समाजामध्ये सगळ्या जातीमध्ये मुलांना ती देता यायला पाहिजे ती उपजन दीक्षाने त्यांच्या मनाचा विकास वाढवायला यावे ही उपजन दीक्षा दिली आपण. मग या उपजन दीक्षेमुळे नेमकं होते काय ते दीक्षा आहे पहा म्हणजे जशा इतर दीक्षा आहे तशी ही उपजन दीक्षा म्हणजे ज्या इतर दीक्षा असतात त्या आपण स्वतः घेऊ शकत नाही किंवा कुठे तीर्थक्षेत्री जाऊन त्या आपण प्राप्त करू शकत नाही स्वतःच्या मनाने तपश्चर्या वगैरे करून कोणत्या इतर दीक्षा आपण घेऊ शकतो त्याच्यासाठी गुरुच पाहिजे. त्या गुरुच फक्त आपल्याला दीक्षा देऊ शकतात कारण त्यांचं तेवढं सामर्थ्य आहे. ह्या दीक्षा आपण कुठे घेऊ शकत तशीच ही मग दादांनी एक उपनयन तो विधी न ठेवता त्याचं रूपांतर दीक्षेमध्ये म्हणजे पण दीक्षेमध्ये केल्यामुळे काय झाले दीक्षा ही डायरेक्ट गुरुकडूनच द्यायची असते म्हणून उपनयन दीक्षा ही फक्त केंद्रावर होती. ती उपनयन दीक्षा देणार कोणी सेवक असते तरी देणार आहे हे दादा असतात. ती उपनयन दीक्षा केंद्रावर होते आणि केंद्रावरून ती दिली जाते म्हणून ती दीक्षा आणि मग ती दीक्षा दिल्यावर काय झालं त्याच्यामध्ये पूर्ण कशाची तरतूद आहे तर त्याच्यामध्ये तरतूद ही आहे की बालकाचं जे मन आहे त्या मनाचा विकास व्हायला पाहिजे म्हणजे बुद्धी नको मन पाहिजे. बुद्धी ही कशामुळे येते बुद्धीचा विकास होतो ते आपल्या अंगातून म्हणजे बुद्धी ही एक माध्यमाशी जुळलेली आहे. मग अंगातून जो विकास होतो बुद्धीचा त्याच्यामुळे काय आलेली बुद्धीने खूप काम करता बुद्धी झोपून जाते मग त्याच्यामुळे काम करणं होत नाही विचार करणं होत नाही इतर त्रास म्हणजे जे हे असतात जे ताणतणाव असतात ते सहन होत नाही. मग अशा वेळेस आपण पाहतो की अनेक जण व्यसनाच्या आहारी जातात तो ताण सहन झाल्यामुळे कारण काय की तिथं बुद्धी जी आहे ती प्रभावी आहे त्या माध्यमात ती बुद्धी प्रभावी असल्यामुळे हे असं होते आणि हे ताणतणाव सहन होत नाही कारण की देही माध्यमात जोडलं देहात तो अन्न अन्न अन्नामुळे जी एनर्जी मिळते ती सफर असते त्याच्या
विचारामुळे बुद्धीला धक्का येतो आणि जास्त काम करत नाही आणि विकारांच्या मनात आहार जाते. मग विकारांच्या आहारी गेल्यावर होते काय की आपण ज्या आज समाजामध्ये वाढू झाले प्रकारचे जे गुन्हे करतात जे कोणते वाईट घटना होतात आपण तरुण पाहतो तिथे तरुण तरुण मुलं व्यसनाच्या आहारी गेले आहेत. अजून काही त्यांना भविष्यही छंद आणि जे त्यांच्या जीवनाचा नाश करणारे आहेत त्यांना समजत नाही तरी सुद्धा ते त्याच्या आहारातलं याच कारण विचार करण्याची शक्तीच नाही. मन एवढं नाही मनाचा विकास झालेला नाही म्हणजे मनाचा विकास नाही. आता साधारणपणे जे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त करायचं आहे त्याच्यामध्ये काय असं करायचं की आपले जे तीन माध्यम आहेत काया वाचा आणि मन हे कसं काय करायचं की आपल्यामध्ये म्हणजे सामान्य माणसामध्ये जे ईश्वराने जन्माला घातलेलं आहे त्याच्यामध्ये काय त्यांनी स्वतःचा विकास करून घ्यावा याच्यामध्ये काय असायला पाहिजे. वाचा हे 25% असायला पाहिजे काया 25% असायला पाहिजे आणि मन जे आहे ते 50% असायला पाहिजे म्हणजे मनाचा प्रभाव हा जास्त पाहिजे. तो मनाचा प्रभाव आपल्या मुलांना संस्कार असल्यामुळे काय होते की इथे ही अवस्था होते म्हणजे मी आता सांगितलं की बुद्धी मार्गावर जे प्रभाव असेल त्याच्यामध्ये ही अवस्था आहे म्हणजे 45% काय 45% वाचा म्हणजे काया आणि वाचा या दोघांनीच 90% व्यापून घेतले आहे आणि फक्त 10% मन म्हणजे विचार करण्याची क्षमता जी असते ती बुद्धीमध्ये पण असते पण त्याला एक लिमिटेशन आहे. याच्या उलट मन कसं असते की मन हे आत्मिक शक्तीशी जोडलेलं असते. मन आत्मिक शक्तीशी जोडलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये एक जाणीव असते म्हणजे एक जबाबदारीची जाणीव असते भावभावना असतात सहनशीलता असते शांत वृत्ती असते हे सगळं मनामध्ये असत बुद्धीमध्ये ते नसते. म्हणून म्हणतात की बुद्धीचा विचार आहे मन तसं नसते. ही मन जी अवस्था आहे ती पात्र करून 50% आपल्या दैहिक माध्यमामध्ये मन असायला पाहिजे 25% काया आणि 25% वाचा असत तर तो देह जगण्याच्या लायक होतो म्हणजे काहीतरी कार्य या आयुष्यामध्ये त्याच्याकडून घडते. हे करण्यासाठी उपनयन दीक्षा म्हणजे ही उपनयन दीक्षा दिली जाणारी ती याच्यासाठी म्हणजे मन आणि मन म्हटल्याबरोबर मानणं त्याच्यामध्ये यायला पाहिजे. मानणं म्हणजे काय की त्याच्यामध्ये सगळे संस्कार म्हणजे आपले जे आपले संस्कृती शिकवले अतिथी देव भव मातृदेव भव पितृदेव भव हे जे सांगितलेलं आहे गुरुदेव भव हे म्हणजे त्याला कळायला पाहिजे की आपला म्हणजे त्याच्या मनाचा तेवढा विकास करायला म्हणजे आपले जे आई आहे आपले वडील आहे त्यांच्यापैकी आपलं म्हणजे आपले काय कर्तव्य आहे आपले जे गुरु आहे आपले जे आचार्य देव भव जे आचार्य ज्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे त्यांना मानण्याची म्हणजे त्यांना मानणं जे आज नाही आजच्या पिढीमध्ये आपण पाहतो बरोबर की आजच्या पिढीमध्ये मानणच नाही आहे म्हणजे मातेला आईला वडिलांना जो मान द्यायचा तो मुलं देत नाही कसे जेशूट वागतात आचार्य जे आहे शिक्षकांना गुरुजनांना तो मान भेटत नाही देत नाही मुलं तर हे सगळं हे मानण्याची जी अवस्था आहे ही जी अवस्था त्याच्यामध्ये यायला पाहिजे ती अवस्था उपनयन दीक्षेमुळे आणि त्याच्यामुळे जे पुढचं जे टाकाय आले असतात ते म्हणजे ज्ञान असायला पाहिजे आपल्याला आपल्या जीवनाचं जे कारण आहे ते कळत आता मन उपनयन दीक्षा घेतल्यामुळे आणि उपनयन दीक्षा जसं उपनयन दीक्षेमध्ये काय आले की जसं मंजूरग्न असते त्या मंजूरग्नामध्ये काय असते की तिथे सूर्याची उपासना केली जाते काय तरी मंत्र दिलं जातं. आता तिथे या मंजूरग्नाला काही अर्थ बोलत नाही म्हणजे मंजूरग्नामध्ये त्या वडिलाच्या त्या मुलाच्या वडिलांना गायत्री मंत्र येते तो त्या आपल्या मुलाला काढली काय तरी मंत्र सूर्याची उपासना करायची असते त्रिकाळ संध्या करायची असते त्रिकाळ संध्या केल्यामुळे जे कर्म वगैरे
कोणतेही करता आपलं वंशन झालेलेच असते. मग ती कशी वस्तू उरायची तर त्याच्यामुळे काय आले की तो संस्कार झाल्यामुळे पुढे कोणतीही गोष्ट ही बरोबर होते. म्हणजे तिच्या वेळेवर जे व्हायला आहे त्या वेळेच्या वेळेवर ती गोष्ट होतच नाही. लग्न नोकरी जी व्यवस्थित लागणार आहे 24 वर्षापर्यंत शिक्षकाला नोकरी पटकन लागणार ही नोकरी लागत नाही. मग पुढे नोकरी लागत असल्यामुळे लग्न होत नाही. या सगळ्या गोष्टी हे सगळं मग फार आहे वाढत जात. हे सगळं टाळण्यासाठी ते सूर्याची उपासना असते. इथे दादांनी काय केलं उत्पादन पेक्षामध्ये आपल्याला सुद्धा सूर्याची उपासना दिली. ती कशी दिलेली आहे आपल्याला त्याच्यामध्ये ओंकार साधना दिली. ही जी ओंकार साधना आहे या ओंकार साधनामध्ये दुसरी कोणती शक्ती ही सूर्याची जी प्रचंड शक्ती आहे या ओंकार साधनामध्ये ती ओंकार साधना आपल्याला उपायन दिशामध्ये दिली जाते. वायू तत्व आहे मारुती स्तोत्र. नामस्मरण दिलं आहे. नामस्मरण कशा दिलं आहे आपल्या सूर्याचा विकास करण्यासाठी नामस्मरण दिलं आहे. महामंत्र आहे त्याच्यामध्ये म्हणजे जी साधना आपल्याला लहान बाळांना 15 वर्षाची साधना दिलेली आहे त्या साधनेमध्ये जे आहे त्याच्यामध्ये ओंकार साधना म्हणजे ओंकार आहे नामस्मरण आहे मारुती स्तोत्र आहे महामंत्र. हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये त्या बालकाला मिळत आहे. आता अनुग्रहापेक्षा दिली आणि अनुग्रहापेक्षा दिला आता झालं पाहतात दादांच्या आशीर्वादाने मूल त्यांच्या आशीर्वादाने दिशा झाली. मग आता सगळं काही व्यवस्थित व्हायला पाहिजे. असं होते का असं होते आपण ते याच्यासाठी पालकांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे पालकांनी सुद्धा जागृत राहायला पाहिजे. पालकांनी आपल्या बालकांना काय करायला पाहिजे की जी दीक्षा दिलेली आहे उपनयन दीक्षा त्याच्यामध्ये जी ओंकार साधना सांगितली आहे ती ओंकार साधना रोज आपल्या बालकाकडून करून घेणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. नुसतं उपनयन दीक्षा घेऊन होणार नाही. ते फक्त तेवढं एक उपनयन दीक्षा देखील झालं का आपण पुढे झालो असं होणार नाही. त्याच्यासाठी परत परत आपल्याला कष्ट घेणं आवश्यक आहे. म्हणजे हे आपल्याला स्वस्त नाही पोहोचले ना आपण त्याच्यामध्ये त्याला रोजची उपचार साधना करायला लावणं ह्याच्यामध्ये त्याचा दैहिक माध्यमाचा जो विकास आहे जो दादांना अपेक्षित आहे आणि तो ह्या जन्मात झाला आहे म्हणजे पुढे जाऊन ते माध्यम इतकं विकसित व्हायला पाहिजे की दुःख काय आहे हे त्यांनी असं विचार करायचे. तर इतकं दादांनी सांगितलं दुःख काय असं विचार करायचे म्हणजे ही पिढी म्हणजे त्याचा जो आपण म्हणता की आनंदमय पोशाखाचा त्याचा विकास झाला पाहिजे आणि पुढचा जन्म आनंदमय पोशाखाचा व्हायला पाहिजे ही तरतूद आपल्याला करायची. आता येणारे हे पूर्ण जेवढ्या पिढ्या या गुरुमार्गामध्ये आपण आलेलो आहोत आता पुढच्या पिढ्या ह्या अशा प्रकारे जन्माला यायला म्हणजे तो वंशकोश राहणारच नाही. पुढे काही कारणामुळे त्या पिढीला पुढच्या पिढीला आपले दोष आपले गुणांमध्ये भोगावे लागणार आणि इथपर्यंत हे दादांनी त्याची तरतूद करून दिली. म्हणून मग त्याच्यामध्ये ती 10 मिनिटांचे उपचार साधना करायला लागणार आणि मग त्याच्यानंतर ही उपाय दीक्षा दिल्यावर त्याच्यानंतर परत पुढे त्याचं शिक्षण वगैरे सगळं व्यवस्थित व्हावं. म्हणून मग ज्ञान संवेदना ही दुसरी संवेदना ज्ञान संवेदना ही ज्ञान संवेदना द्यायची आपल्याला. ज्ञान संवेदना आपल्याला पहा की 4 साधना आपल्याला दादांनी सांगितलेल्या आहेत गुरुमार्गामध्ये आरती साधना ओंकार साधना कामकाज साधना आणि मुलाखत साधना. त्यांना ते लवकर समजते आणि पुढे गेल्यावर ही गोष्ट त्याच्या आपोआप
मोजण वाटतात आणि खूप जवळ वाटायला लागते ते त्यांना वाटत. त्याच्यासाठी आपण म्हणजे इतपर्यंत त्यांचा मनाचा बुद्धीचा विकास व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपण त्यांना ज्ञान स्त्रोता वगैरे पाहिजे. प्रत्येक याचा म्हणजे प्रत्येक जी साधना आहे ती प्रत्येक साधना प्रत्येकाचा आनंद वेगळा आहे. प्रत्येकाचा आनंद वेगळा आणि चारही साधनेचा ब्रह्मानंद जो आपण मिळतो त्यासोबतच ज्ञान सदना ही सुद्धा एक साधना दादाजी जे आहे कृपवणार. माझं असं म्हणणं आहे की सगळ्यात महत्वाचं जे आहे आता त्या आधुनिक काळामध्ये सगळ्यात महत्वाचं ज्ञान सदना. कारण पुढची जी पिढी आहे ह्या मुलांमधून पुढे काय ते फक्त आपल्या मुलं बघायचं नाही आहे. त्यांना त्यांच्या जीवनाचं जे कर्तव्य आहे ते करायचं आहे ते फक्त आपल्या स्वार्थापुरतं नाही आहे आपल्या कुटुंबापुरतं नाही आहे पुढे जाऊन त्यांना समाज आणि मग राष्ट्र आणि शेवटी विश्व इथपर्यंत सगळं सुरळीत करत आहे. म्हणजे पहिले आपलं कुटुंब समाज ते आहेच ते दादाजी अस्तित्वच दिलं आहे. पुढे जाऊन त्यांना इथपर्यंत मॅच्युरिटी घ्यायची आहे इथपर्यंत विकास घ्यायचा की त्यांना आपला समाजासाठी काहीतरी आपण करावं अशी आंतरिक इच्छा व्हायला लागते. आपण आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी करावं अशी आंतरिक इच्छा व्हायला लागते आणि पुढे जाऊन राष्ट्र संपन्न होईल विश्व संपन्न होईल. म्हणजे असं करत असं आज जे हे काय म्हणतात त्याला ज्ञानेश्वर महाराजांचे म्हटलं होतं की ईश्वर भक्तांची मागणी आहे ती ईश्वर भक्तांची मागणी आहे आणि हेच हे जे मुलं आहेत ह्या मुलांना असं तयार करायचं म्हणजे हे असे वाढत गेले पाहिजे. म्हणजे असं त्या भागासाठी म्हणजे दादा इतकं खूप प्रचंड आहे विश्वशांती बरोबर दादाचं जे अंतिम केले आहे विश्वशांती ते किती मोठं झालं आहे आणि त्याच्यावर किती मात्र झालं आहे. आता आपण काय आपण आता झालं आपलं आपण जे आहे कार्य करायचं एवढी आपल्यामध्ये आता ताकद राहिली नाही पन्नासच्या वर आले झालं त्यांच्यामध्ये एवढा काही
आता तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही अमरावती देखावर त्यांचा बोलावर कसा जातो आणि काय काय आम्ही करतो की काय होते त्याच्यामध्ये किती मिळते त्या ज्ञानसंधना वर्गामध्ये जे काही होते म्हणजे त्याला आपण लाईटली घेतो ते तसं न घेता म्हणजे त्याला पाठवणं आवश्यक आहे आणि असू नये महिन्याचा पहिला टप्पा किंवा जे ज्या घेतावर जे काही करत असेल त्याप्रमाणे एक अनुभव फक्त तुम्हाला करणार नाही बरं जे काही मुलाच्या बाबतीत पत्र असते आल्या मुलींनी माझ्या तुम्ही म्हणा किंवा आमचं असते आणि मुलांना ठीक आहे उपनयनपेक्षा पण मुलींचं कसं काय मुलींचा उपनयन दीक्षा मुलींसाठी घेण्याची काहीही आवश्यकता नाही मुलगी ही शक्ती स्वरूप स्वतःच आहे त्याच्यामुळे मनाचा विकास हा मुलींमध्ये आधीच तेवढा राहिला असतो जेव्हा मुलांमध्ये राहिला असतो आता काय करायचं मुलींनी फक्त आता मुली पण सगळ्या क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत म्हणजे हे मुली जे होत उपनयन दीक्षा देणं ते कसं तरी होतं की उपनयन म्हणजे उपनयन म्हणजे तिसरा डोळा तिसरा डोळा म्हणजे कशासाठी तो उघडून द्यायचा मला कशासाठी उघडून द्यायचा ज्ञान ग्रहण करण्यासाठी म्हणजे पुढे मला जाऊन शिकायचं आहे शाळेमध्ये जायचं कॉलेजमध्ये जायचं उच्च शिक्षण घ्यायचं आहे आणि ज्ञान ग्रहण करायचं वास्तविक पात्र असा अर्थ नाही पण ज्ञान ग्रहण ज्ञान म्हणजे आपल्या स्वतःच शेवटी आपला आत्म्याचं आपल्याला ज्ञान झालं आहे पण हे ज्ञान होण्यासाठी तो उपनयन दीक्षा मुली पण आजकाल शिकतात मुली पण ज्ञान ग्रहण करतात उच्च शिक्षित होतात नासा सारख्या संस्थेमध्ये मुली आहेत स्पेस मध्ये असतात मुली म्हणजे जे पुरुष लोक आहेत ते सगळे असतात स्त्रिया करतात त्याच्यामुळे आणि हळूहळू करतात असंही व्हायला लागलंय की काय मुळात प्रकृती कशी आहे शक्तिमान आहे म्हणजे तुम्ही म्हणजे जर कॉम्पॅरेटिव्हली आपण पाहतो शांतता आणि सहनशीलता ही स्त्रियांमध्ये मुलींमध्ये जास्त असते म्हणजे याच्यासाठी आपल्याला उपनयन दीक्षा द्यायची आहे मुलांना की शांतता सहनशीलता जबाबदारपणा आपल्या कर्तव्याची जाणीव हे सगळं मुलांना प्राप्त व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे त्याच्यासाठी उपनयन दीक्षा आणि त्यांचं ते मुलींमध्ये मुळात असते का एक जनरल ऑब्झर्वेशन करा आपण स्त्रियांमध्ये ते मुळात असते आपल्या कुटुंबाप्रती त्यांचं कर्तव्य पहिले पार पाडतात आता आपण म्हणजे आपली गोष्ट नाही पण बाहेर आपण जेव्हा राहतो की नवे दारू जे असतात दारू जे सण पडून राहतात तिथून आणि बाया बिचाऱ्या काम करतात भांड्याला भांडे घासायला जातात शेतावर जातात मजुरी करायला जातात म्हणजे ह्या माणसाला त्याचं काय इष्ट कुटुंब लग्न करून दिलं तर झालं काही जबाबदारी कोणतीच काही स्त्रियांमध्ये मुळातच ती जबाबदारीची जाणीव असते मुळातच सहनशीलता शांतता असते त्याच्यामुळे उपनयन दीक्षेचा काही प्रश्न नाही तर उपनयन दीक्षेसह पहिले पूर्वीच्या काळी अर्थात सांगितलं होतं जे आहे ते आता आपल्याला करायची आवश्यकता नाही खरंच काही गरज नाही नाही तू करत असा हरताळीला काही आवश्यकता नाही आहे हरताळीला वगैरे करण्याची कारण त्याच्या वाचता दादाने आपल्याला जे सांगितलेलं आहे किंवा तुम्हाला हरताळीला करायची खेळायला तर चांगला हवा मिळावा म्हणून पण आता त्याचा काही प्रश्नच राहिला नाही आता चांगला नवरा मिळावा म्हणजे पूर्वी जे आहे स्त्रीचं आयुष्य वगैरे मोठा नवरा होतो बस म्हणजे आयुष्याचं हे आलं तर नवरा प्राप्त करायचं झालं चांगला नवरा मिळाला झाला जन्माचं कल्याण झालं असं पूर्वी होतं आता ते तसं राहिलं नाही आता ते म्हणतात की बाया स्त्रिया मुली काही गरज नाही आपोआप चालू नये आम्हाला काही गरज नाही आता पूर्वी सारखं राहिलेलं नाहीये आपण आता पाहतो की मुली तुम्ही मुली पाहायला जात होते मुलांचे होत आणि ते चहान पोहे इशारे ते एकदम टेन्शन मध्ये ते मुलीकडे लोक आणि सगळ्या तो भार त्यांच्यावर आणि एवढं करून मग ती थकून कोणामध्ये नकार येतो येतो खोका येतो काय येतो काय असं टेन्शन काम आता प्रत्येक काही आवश्यकच नाही राहिले मुलींना म्हणजे आता मी तर असं पाहतो की मुलांना मुलीकडे जावं लागतं की तुमची मुली आम्हाला द्या म्हणजे पूर्वी म्हणजे आता काळ सुरू आहे की पूर्वी मुलीवाले आपल्या मुलांकडे त्याचे होमवर्क शिजवत होते आता उलट झालेलं आहे मुलांवाल्यांना मुलीकडे जावं लागते म्हणजे इतकं सामर्थ्य म्हणजे इतकं सामर्थ्य त्यांनी कमावलं आहे तर हे होणार म्हणून त्यांना की उपनयन दीक्षेची सगळी आवश्यकता नाही आहे आता इकडे कुठली होती पण आता काही गरज नाही आता इतक्या कर्तृत्वपूर्ण झाल्या स्त्रिया काही विचारत असं नाही पुरुषांच्या बरोबर
Gracias.
आपल्याला अमरावती केंद्रावर हा तर असं म्हणजे ज्ञान समजण्यासाठी
तुला इथं भरून दिलेले आहे. मोठ्या मोठ्या पदावर आता इथे आलेच मी एक सांगतो आहे. हा आमचा टेक्निशियन हे जे सगळं ते अलाइनमेंट केले आणि स्लाइड सुद्धा करून दिले. हा आमचा टेक्निशियन हे कौशिक
अतिशय सिन्सिअर म्हणजे आणि हा मुलगा दादाच्या उपासनाने झाला नाव सुद्धा दादाच्या उपासनाने मिळालं छोटा अगदी लहान मुलाचा आशीर्वाद होता आणि नक्की त्याला दादाच्या आशीर्वादाने नक्की करिअर सुरुवात करणारच आहे तसा तो दीपक वाडीकर हा तुम्हाला आता दिसतोय मला याच्याबद्दल थोडं सांगायचं आहे हा माझा मुलगा आहे गुरुवंश आहे उपनयन दीक्षा झालेली आहे इतकं असताना तो चौथी पर्यंत चौथी पर्यंत वैयक्तिक आपण नंतर करूया आता त्याच्यावर थांबवा प्लीज तर असा